चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 6 मधील एरिडर संचातील ट्यूब लिकेजचे काम करीत असताना फ्लाय ॲशचा ढिगारा पडला. या अपघातात 4 कामगार गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप माणिकराव लावडे, विनोद काकडे, छोटेलाल कटरे, सचिन येरकर अशी जखमींची नावे आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 6 मध्ये एरिडर कक्ष आहे. या कक्षात कोळसा जाळण्याचे काम केले जाते. या कामाचे कंत्राट अडोरे कंपनीकडे आहेत. या कक्षातील ट्यूब लिकेज झाल्या होत्या, त्यामुळे शटडाऊन करून शनिवारी रात्रीच्या सुमारास दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. या कामावर संदीप माणिकराव लावडे, विनोद काकडे, छोटेलाल कटरे, सचिन येरकर हे कर्मचारी काम करीत होते. मोठ्या पाईपमध्ये जमलेली राख मचांमधून काढत असताना अचानक फ्लाय ॲशचा ढिगारा या कामगारांवर कोसळला, त्यामुळे हे चारही कामगार खाली कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या चारही कामगारांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेमुळे परिसरातील मजुरांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. बॉयलर चांदर होतं 9 मीटरवर, तर 9 मीटरवर प्लॅटफॉर्म वगैरे बनवला होता. तर प्लॅटफॉर्मवरून कमी से कम 3 मीटर हाईट नाही का रिपीटली लागून होती वरतं नेट पॅनलवर. तर ते नेट पॅनलला आम्ही थोडा भाडा बनवताना ते रिपीटली पाडत होतो. तर पार्टांचे नाही का वरतून थोडंसं डस्ट पडल्यावर वरतून हा पर सुपर हिटेड टॉईलमधून डस्ट पडल्याच्या मुळे नाही का काही कंकड पडला का डस्ट पडला का तर तेवढ्यामधूनच नाही का काही दिसायला नाही लागलं. पूर्ण जे फ्लॅट फोल्डिंग होता जो बनवला जा 9 मीटरवर तो पूर्ण नाही का सोबत घेऊन नाही का हापर नाही का आम्ही सर्व पडायला हापर म्हणून पडल्याला नंतर आम्हाला दोरच्या बाहेर काढले. ॲम्ब्युलन्समध्ये बसवून नाही का आमच्या साईडच्या सुपरवायझर आमचे सुपरवायझर अडोरेचे साईड इन्चार्ज त्यांनी आम्हाला दवाखान्यात.